आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केलेला मन की बात हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा आज 100वा एपिसोड आज प्रसारित करण्यात आला। आणि हा एपिसोड केवळ आपल्या देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा लोकांनी आज ऐकलेला आहे। आणि जागतिक पातळीवर एकाच प्रधानमंत्र्याचं भाषण एकाच वेळेस ऐकण्याचा आज उच्चांक झालेला आहे। आजच्या एपिसोडमध्ये 100 जे काही मन की बातचे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये या देशातल्या ज्या कलाकृती आहेत, या देशातले जे काही तळागाळामध्ये काम करून सामान्यचं जीवन उंचावण्यासाठी काम करतात अशांना हायलाईट करून 100 या एपिसोडमध्ये आपण काय काय केलं। एवढंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनीसुद्धा मोदीजीबरोबर हा एपिसोड बघितल्याचं आज त्यांनी मुद्दामून या ठिकाणी नमूद केलेलं आहे। मला असं वाटतं की एक प्रधानमंत्री आपल्यासोबत मनमोकळेपणानं बोलतो, सामान्य माणसाला बोलतो, अशा प्रकारची भावना या देशातल्या आम आदमीची झालेली आहे। त्यामुळे एकदम लोकप्रिय अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। जालन्यामध्ये अशा प्रकारचे, जिल्ह्यामध्ये प्रत्येक बूथवर असे कार्यक्रम घेण्यात आले आणि आज सार्वजनिक ठिकाणी 2 मोठाले कार्यक्रम घेण्यात आले। एक आमचे शहराचे अध्यक्ष राजेश राऊत आणि आपले पांगारकर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आणि सर्व कार्यकर्ते आणि सामान्य आणि आम नागरिकसुद्धा या मन की बात कार्यक्रमाला महिला पुरुषासह या ठिकाणी उपस्थित होते। दादा, या देशामधल्या सामान्य माणसाशी आमचे प्रधानमंत्री बोलू शकतात ही भावना या देशातल्या लोकांची झालेली आहे। आणि म्हणून आपला प्रधानमंत्री असं या लोकांना आता वाटायला लागलं आहे। या अगोदर कोणीही प्रधानमंत्री अशा जनसामान्याशी प्रत्यक्षरित्या बोलत नव्हते। धन्यवाद।